शाहूवाडी तालुक्यात रस्त्याच्या कामासाठी आलेल्या विजापूरच्या मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही त्यामुळे आणि ठेकेदारानं त्यांच्याकडं पाठ फिरवली आहे त्यामुळे या मजुरांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत आपल्या गावाकडं परत जाण्याच्या वाटा बंद झाल्यात अशा वेळी किमान दोन वेळच्या जेवणाची सोय प्रशासनानं करावी अशी त्या मजुरांची मागणी आहे शाहवाडी तालुक्यातील विठापेठ अणुसकुरा रस्त्याच्या कामासाठी विजापूर जिल्ह्यातील कुडगी इथले चोवीस मजूर कामासाठी आलेत आमेणीच्या माळावरच्या रस्त्याकडेला झोपड्या बांधून हे मजूर राहत आहेत त्यांनी दहा ते पंधरा दिवस रस्त्याचं काम केलं त्याचे पैसे ठेकेदाराकडून त्यांना मिळाले सुद्धा पण त्यानंतर देशभरात लॉकडाऊन झालं आणि रस्त्याचं काम ठप्प झालं सार्वजनिक वाहतूक बंद झाल्यानं या मजुरांना आपल्या गावाकडे परतता आलं नाही काम नसल्यानं मजुरी थांबली संबंधित ठेकेदारांनाही हात वर केले आता तर या मजुरांच्या झोपडीतील अन्नधान्याचा साठा संपत आलाय जीवनावश्यक वस्तूही नसल्यामुळं मुला, लहान मुलांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत जोवर लॉकडाऊन आहे तोवर किमान दोन वेळचं जेवण मिळावं इतकीच या मजुरांची अपेक्षा आहे अशाच पद्धतीनं आंबा मानोली इथंही कर्नाटकातील दहा मजूर अडकून पडलेत त्यांनाही अशीच अडचण भेडसावती आहे डोणोलीमधील डॉक्टर प्रभाकर कांबळे यांनी या मजुरांना थोडीफार मदत केली आहे पण प्रशासनानं परप्रांतातील मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करावी अशी अपेक्षा आहे शाहोडी तालुक्यात कर्नाटकातल्या अशा अनेक मजुरांच्या टोळ्या आहेत माणुसकीच्या नात्यानं या मजुरांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे